नमस्कार, महाराष्ट्राच्या तमाम लोकांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा। एक मिशन कवच कुंडल नावानी आम्ही एक मिशन करत आहोत, दिनांक 8 ते दिनांक 14 पर्यंत। याची पार्श्वभूमी अशी आहे की देशामध्ये 15 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीपर्यंत आपल्या देशामध्ये 100 कोटी लसीकरण व्हावं असं टार्गेट केंद्र सरकारने केलेलं आहे, आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हे कुठेही देशाच्या इतर राज्यांपेक्षा आजही कमी नाही। याबद्दल निश्चितच केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या बाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे। काल परवा मला मंडाविया जे स्वास्थ्य आरोग्यमंत्री आहेत केंद्राचे, त्यांनी पण मला या सगळ्याबाबत चर्चा केली फोनवर, आणि त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्राच्या या 100 कोटी देशाच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली, आणि त्या अनुषंगाने आम्ही तातडीने मिशन कवच कुंडल हे मिशन 8 ते 14 पर्यंत राबवण्याचा निर्णय घेतला। याबाबत साधारणपणे आपण 15 लाख लसीकरण किमान रोज झालं पाहिजे अशा पद्धतीची आपलं स्वतःला टार्गेट आपण करून घेत आहोत। पूर्वी जसं लस उपलब्ध नसायची, आता त्या पद्धतीची परिस्थिती नक्कीच नाही आहे, आणि आज या क्षणाला आपल्याजवळ जवळजवळ 75 लाख लस उपलब्ध आहे आणि 25-1 लाख आणखीन प्राप्त होईल, त्यामुळे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहे। आणि म्हणून 15 सख 90 अशा स्वरूपाने 15 लाख लसीकरण दररोज केलं तर 1-6 दिवसात आपला हा स्टॉक पूर्ण संपवावा असा उद्दिष्ट आम्ही आमच्या आरोग्य विभागाला